नमस्कार, मी पल्लवी। आज आपण बघणार आहोत शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी कशी करायची। त्यासाठी मी इथे घेतला एक बटाटा, त्याला पाण्यात ठेवला तो काळा नाही पडला पाहिजे म्हणून, आणि सोबतच घेतले बारीक चिरलेली शिमला मिरची, आणि लागेल आपल्याला टमाटर आणि आलं लसणाची पेस्ट। इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यात घातलं आहे तेल। तेल गरम करून घेऊ। तेल गरम झालं की यात आपण घालून घेऊ मोहरी। मोहरी चांगली तडतडली पाहिजे, आणि मोहरी तडतडली की लगेच काढून घेऊ जिरं। जिरंसुद्धा फुललं पाहिजे, त्यामुळे अरोमा चांगला येईल। नंतर यात मी घातली कोथिंबीर। तेलात कोथिंबीर घातल्याने खूप चांगला टेस्ट येतो, म्हणून नक्की ट्राय करा। तर यात घालून घेऊ आलं लसणाची पेस्ट। हिचा कच्चेपणा जाईस्तोरीला परतून घेऊ, आणि लगेच घालून घेऊ टमाटर, आणि हे सर्व एकजीव करून यांना शिजवून घेऊ। टमाटर मऊ होस्तर यांना हो देऊया। सो इथे टमाटर मऊ झालेला आहे, तर यात आपण घातलाय बटाटा। बटाटा आधी घातल्यामुळे तो जरा लवकर शिजला जाईल, म्हणून आपण याला आधी घालू। सो इथे बटाटा एकजीव करू आणि याला 2 मिनटं लीट देऊन शिजवून घेऊ। सो इथे बटाटा आपला झालेला आहे 2 मिनिट। आता यात आपण घालून घेऊ शिमला मिरची, म्हणजेच ढोबळी मिरची। हे सुद्धा एकजीव करून घेऊ। आणि याला सुद्धा लीट देऊन 2 ते 3 मिनटं शिजवून देऊया। ते 2 ते 3 मिनटं झालेली आहेत। बघू शकता आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे, म्हणजेच म्हणता येईल की हिला ही तेलात मुरलेली आहे। तर यात आपण घालून घेऊ बाकीचे जिन्नस। इथे मी 2 ते 2.5 चमचा तिखट घातलेला आहे। सोबतच घातली आहे हळद। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सोबत घालून घेऊ हळद, तसेच 1 चमचा धने जिरे पूड। आणि घातलं आहे चवीपुरतं मीठ। हे सगळं एकजीव करून घेऊ। एकजीव झालं की याला परत आपण ताट देऊन शिजवून घेऊ। पण इथे मी ताटावरती पाणी टाकणार आहे, जेणेकरून वरचं पाणी जे आहे ते गरम झाल्याने त्याच्या वाफेने खालची भाजी लवकर शिजते, आणि वरचं जे पाणी आहे गरम झालेलं ते आपल्याला भाजीत टाकायला कामी येतं। इथे मी पाणी टाकलेलं आहे। सो बघू शकता भाजीला आपोआपच पाणी सुटलेलं आहे, आणि चांगल्या प्रकारे अशी तिला तर्री आलेली आहे। सो हिला आपण परतवून घेऊ। आणि मला भाजीत पाणी लागणार आहे, त्यामुळे मी हेच पाणी इथे टाकणार आहे। सो ही खास ट्रिक आहे, नक्की ट्राय करा। हिला परत आता लीट देऊन आपण शिजवून घेऊ। इथे 2 ते 3 मिनटानंतर आपली भाजी झालेली आहे, चांगली तर्री आली आहे, चांगला रंग आलेला आहे। सो वरनं घालून घेऊ कोथिंबीर, आणि ही भाजी आपली तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि बेल बटनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन्स येतील। सो ही भाजी एन्जॉय करा। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।